नमस्कार। स्वावलंबन UDID कार्डचे फायदे। दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचे दिव्यांग व्यक्तींना मिळणारे लाभ। UDID कार्ड बेनिफिट्स। स्वावलंबन UDID कार्ड। कार्डचे फायदे। UDID कार्ड बेनिफिट इन मराठी। शासनाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र व वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय महानगरपालिका, वैद्यकीय महापालिका, महानगरपालिका रुग्णालय केंद्र, शासनाच्या दिव्यांग संस्था आलिया व रजंग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्प्लॉयमेंट ऑफ हिअरिंग डिसॅबिलिटीज बांद्रा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हाजी अली मुंबई बंदरवाला, लेप्रेसी हॉस्पिटल पुणे, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे यांना। UDID या संगणक प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरिता मान्यता दिलेली असून त्यानुसार या आरोग्य यंत्रणाकडून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येत आहे। या प्रणालीमध्ये प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला नोंदणीकृत असा युनिक क्रमांक मिळतो। सदर स्वावलंबन कार्ड दिव्यांगत्वाचे लाभ मिळवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ग्राह्य धरण्यात येते। एक कार्ड संपूर्ण देशातील सर्व प्रकारच्या योजना लागू होण्यासाठी UDID कार्ड स्वावलंबन कार्डचे मदत होते। UDID कार्ड हे संपूर्ण देशभर वैध असेल। केंद्रीय UDID कार्ड या संगणक प्रणालीमध्ये दिव्यांग व्यक्तींची माहिती ही युनिक व खोटी आढळणार नाही। UDID कार्डमध्ये दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण माहिती असेल। त्यांची रचना ही ATM कार्डसारखी आहे। आकाराने छोटे आहे त्यामुळे अगदी सहज खिशात ठेवता येईल व कोठेही घेऊन जाण्यास सोपे आहे व ते लवकर खराब देखील होणार नाही। केंद्रीय वेब पोर्टलद्वारे संपूर्ण देशभरात दिव्यांग व्यक्तींच्या डेटाची ऑनलाईन जनगणनाद्वारे सरकारच्या विविध नियोजन प्रक्रियेस मदत। शासकीय रुग्णालय वैद्यकीय मंडळाद्वारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीची गणना करण्यासाठी त्वरित मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध आहे। दिव्यांग व्यक्तींद्वारे किंवा त्यांच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्राचे ऑनलाईन नूतनीकरण आणि माहिती अद्ययावत करणे सोपे होते। दिव्यांग व्यक्तींकरिता सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या कार्यक्षमतेसह प्रभावी व्यवस्थापन करणे सोपे आहे। अतितीव्र प्रकाराच्या दिव्यांग व्यक्तींकरिता सहज दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे, अध्ययन अक्षम, ऑटिझम यासारख्या दिव्यांग बालकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळणे। दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचे दिव्यांग व्यक्तींना मिळणारे लाभ। दिव्यांग व्यक्तींकरिता विविध वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळणे। दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरण करून पुनर्वसन करणे। दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारचे साहित्य, साधन आणि उपकरणे पुरवठा करणे। दिव्यांग व्यक्तींना अनेक रोजगार आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध करणे। दिव्यांग व्यक्तींकरिता विवाह प्रोत्साहन योजना राबविणे। दिव्यांगांचे 21 प्रकार निहाय योजना आणि माहिती उपलब्ध करणे। मतदार यादीत दिव्यांग मतदानाची नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क देणे। दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि परीक्षेतील सवलती मिळवून देणे। दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी
आणि खेळाडू यांना अर्थसहाय्य करणे, दिव्यांग व्यक्ती बालक आणि त्यांच्या पालकांना विविध करामध्ये सवलती देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि परीक्षेतील सवलती मिळवून देणे, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी आणि खेळाडू यांना अर्थसहाय्य करणे, दिव्यांग व्यक्ती बालक आणि त्यांच्या पालकांना विविध करामध्ये सवलती देणे, राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती संकलन करणे, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे इत्यादी विविध विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरिता त्यांच्या योजनांच्या लाभ दिव्यांग व्यक्तींना देणे, हेमोफिलिया, थैलेसिमिया, सिकल सेल या रक्त संबंधित आजारांच्या रुग्णांना औषधे आणि रक्ताचा पुरवठा करणे, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या स्व उत्पन्नाच्या 5% निधीतून विविध कल्याणकारी योजना आखणे,